आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार महामेळाव्याला सुरुवात. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांची महामेळाव्याला उपस्थिती. नांदेड हिंगोलीकडे जाताना मराठा आंदोलकांकडून 3 वेळा छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. काळे झेंडेही दाखवले. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. नांदेड नंतर हिंगोलीमध्ये भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. कळमनुरीच्या काढली परिसरामध्ये ताफा अडवण्याचा प्रयत्न, तर भुजबळांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. काही जणांनी संविधान दिनी तरी भान ठेवून बोलावं, कायदा सुव्यवस्था नीट राहावी याचा विचार करावा. मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना सल्ला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास. विरोधी पक्ष परिस्थितीचा आवाजवी फायदा घेत असल्याचा फडणवीसांचा आरोप. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करा. मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती. अंतरवाली सराटीच्या दगडफेकीतील आरोपीनं पवार आणि टोपेंची भेट घेतली. फोटो ट्विट करत भाजपचे आमदार नितेश राणे यांचा दावा. दगडफेकीच्या मास्टर माइंड मध्ये कुणाचा हात? राणेंचा सवाल. एकनाथ शिंदेचा आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा. गद्दारावर बोलणाऱ्या स्वामीजींचा इशारा कुणाकडे? अशा आशयाची राऊतांची पोस्ट. राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार, तर शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित मिळून 22 जागा लढणार. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती. शहांसोबत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची थोडीफार चर्चा झाली. 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर पुन्हा चर्चा होणार. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांसंदर्भातच विचार केला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. इंडिया आघाडीला राज्यात 40+ जागा मिळतील, तर देशामध्ये 300 पेक्षा जास्त जागा मिळणार. राऊतांचा दावा. ठाकरे शिंदे गटात हिंदू हृदय सम्राट वरून टीकेचा सिलसिला सुरू. एकनाथ शिंदेचे समर्थक किशोर पाटकर यांची वृत्तपत्रात जाहिरात. राऊतांचा राहुल गांधींसोबतचा फोटो जाहिरातीमध्ये दाखवत टीका. जाहिरातीमध्ये राहुल गांधींचा फोटो का लावला? नाना पटोले यांचा सवाल. तर माफी मागावी, पटोलेंची मागणी. मंत्र्यांना रस्त्यावर भाषण करून समाजात वाद निर्माण करणं अयोग्य. रोहित पवार यांचा छगन भुजबळांवर निशाणा. तर वाद निर्माण होतील अशा सभेला वडेट्टीवारांनी हजेरी लावणं चुकीचं असल्याचंही रोहित पवार यांचं विधान. आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू झालेला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. प्रकाश आंबेडकर यांचा भुजबळांसह प्रकाश शेंडगे यांना इशारा. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात मी काहीच बोललेलो नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण. तर प्रकाश आंबेडकरांचं आम्हाला सहकार्य हवं, भुजबळांचं वक्तव्य. माझे आणि फडणवीसांचे अनेक फोटो अनेक लोकांसोबत आहेत, आणि याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वांना ओळखतो. नितेश राणेंच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना अज्ञातांनी दगड मारला. दगड लागल्यामुळे अनिल बोंडे यांच्या खांद्याला दुखापत. दगड फेकणारे टाळके काँग्रेसचे आहेत का हे आम्ही शोधणार. अनिल बोंडे यांचं दगडफेकीनंतर विधान. तर बैलगाडा शर्यतीमध्ये काही लोकांनी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा बोंडेंचा आरोप. परभणीच्या चिकलठाणा गावामध्ये गाव बंदीचा बॅनर अज्ञातानं फाडला. बॅनर फाडल्यामुळे संतप्त सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको.